आज करमाळा तालुक्यामध्ये सुवर्ण जयंती राजस्व अभियान तसेच आमदार साहेबांच्या आमदार आपलेदारी या संकल्पनेतून रायगाव या गावी सर्व डिपार्टमेंट सर्व विभाग जे आपले एकाच छताखाली असे आपण स्टॉल लावलेले आहेत, त्यातून नागरिकांना प्रत्येक विभागाच्या ज्या काही योजना आहेत जसं की महसूल विभाग आहे, सुवर्ण प्रमाणपत्र आहे, संजय गांधी योजना आहे किंवा आधार केंद्र, ह्या प्रत्येक योजना पंचायत समितीच्या वेगवेगळ्या योजना, कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजना, एम एस सी बीच्या आर टी ओ विभाग पण आपल्याकडे आलेला आहे, तसेच आरोग्य केंद्र जे आहेत आरोग्य केंद्राचे अधिकारी पण इथे उपस्थित झालेले आहेत, लसीकरण असेल, मोठी तपासणी असेल, प्रत्येक योजना आपली या एका छताखाली आपण आणलेली आहे, त्या योजनेचा सगळ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा। आपल्याकडं बऱ्याच लोकांनी यासाठी अर्ज केलेले आहेत, काही अर्ज हे याच ठिकाणी निकाली निघणार आहेत, इतर अर्ज जे त्यांचे आहेत ते 2-3 दिवसात निकाली निघतील। या कामी ग्रामपंचायतीचं खूप मोठं सहकार्य लाभलेलं आहे, सोबतच जे काही इथले लोकप्रतिनिधी आहेत त्यांचंही सहकार्य मिळालेलं आहे। धन्यवाद। पूर्ण नियोजनामध्ये सुजिता बागल असतील किंवा इथले सरपंच महोदय असतील, त्यांचा आम्हाला बरंच सहकार्य लाभलं। या ठिकाणी जे नागरिक आहेत यांचा या यो तुमचं हे जे नाविन्यपूर्ण उपक्रम आहे या उपक्रमाला कशा प्रकारचा पैसा आहे? हा रेग्युलर आता इथून पुढे होणार आहे, परंतु हा आता सध्या तरी नाविन्यपूर्ण आहे तालुक्यासाठी। या महसुली वर्षातील हा पहिलाच कार्यक्रम आहे, प्रत्येक मोठ्या गावी इथं सर्कल स्टेशन आहे आमचं, महसूल मंडळ आहे, त्या ठिकाणी आम्ही एक कार्यक्रम राबवणार आहे। या कार्यक्रमाला लोकांचा जनतेचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे, फक्त लोकांना मला जनतेला एवढी सूचना करायची आहे, आपले जे काही कागदपत्र असतील सर्व कागदपत्र त्यांनी इथे घेऊन यावी, जेणेकरून कोणती त्रुटी राहणार नाही। शिवाजी बागे, आज आपण आमदार आपल्यादारी हा कार्यक्रम तालुक्यामध्ये संकल्पना राबवण्यासाठी करमाळा तालुक्याचे आमदार आदरणीय संजय मामा शिंदे यांनी आम्हाला सूचना दिल्या की आमदार आपल्यादारी हा कार्यक्रम आपण आपल्या तालुक्यामध्ये राबवा, आणि ते राबत असताना आम्ही हा उपक्रम परभणीचे आमदार राजेंद्र पाटील यांनी परभणीमध्ये यशस्वीपणे राबवला, मृत्यू करून राबवला, त्याच प्रकारे करमाळा तालुक्यामध्ये सुद्धा आपल्याला राबवता येईल का अशा प्रकारच्या सूचना दिल्यानंतर आपण गेल्या 2 महिन्यापासून आमदार आपल्यादारी या कार्यक्रमाचं आपण नियोजन करत होतो, आणि हे नियोजन करत असताना प्रत्येक 6 गावामध्ये हा कॅम्प आपण आयोजित केलेला आहे। करमाळा तालुक्यामधील 20 ठिकाणी या कॅम्पचं नियोजन केलेलं आहे, आणि ह्या कॅम्पचं नियोजन करून सामान्य ते सामान्य लोकांना रेशन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, आर टी ओचं लायसन असेल, एसटीचा पास असेल किंवा 7-12 दिवशी असतील, या सर्व शासकीय योजनेमार्फत आपण हा लोकांना एकत्रित करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदरणीय मामांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आज रायगावमध्ये आपण राबवत आहोत।